मिनिट पण ठेवायचे काय अगोदर दोन मिनिट ठेवतो तसं गेल्यानंतर काय परत रेल्वे येते घरी बसून Fakirwadi, which is a very small village, and Sangli से ये कुछ 15 मिनट की दूरी पे है from the Vasandhara sugar factory, if you know it. The nearest railway stations over here are Nandre railway station and the Bilavdi railway station. Actually, the population is very low. It's around 100 to 200 people. Last time जो हमने vlog बनाया था उधमपुर के ऊपर, उधमपुर को जाते जाते मेरे को ये जो है ब्रिज बनता हुआ ये दिखा था. Asked my baba about this place and then he told me about Fakirwadi. काय आहे श्रीखंड गोळी आहे काय मग चॉकलेट हा आंबा गोळी हा त्यातलं पिवळ्या आहेत ना पहले आपका नाम बताइए मेरा नाम शब्बीर अब्दुल फकीर ठीक है तो आप कब से इधर है रहने के लिए जन्म पर से इधर है वो ब्रिज को कितना साल हुआ बंदर हाँ बंदारे को 30-35 वर्ष से रहते 30-35 वर्ष ये बहुत छोटा दिखता है विलेज कितने घर है 15 से 20 घर सिर्फ 15 से 20 घर है अच्छा और पहले से पहले कि पहले थोड़े कम थे और फिर ऐड हो गए कम थे अच्छा लड़के लड़के होते होते हाँ हाँ ज्यादा घर हो गए अच्छा तो ये एरिया भी बड़ा नहीं दिख रहा छोटू सा है एरिया 14-15 एकड़ का है सिर्फ अच्छा पूरे गांव का 14-15 एकड़
ठीक है, ये जो पीछे दरगाह है ठीक है, तो इसके बारे में आप थोड़ा सा बताइए हमको। ये दरगाह, ये वली साधारणता 1000 से 1100 साल पुरानी है यहाँ आके। अच्छा, तो इनका ये जगह उनको पसंद थी। अच्छा, इसलिए उन्होंने मांगा बादशाह के पास, आदिल शाह बादशाह। अच्छा, तो उस वक्त ये जंगल के मालिक अलग थे, उनको भरपाई दे के बादशाह ने इनके नाम कर दिया। अच्छा, क्या मैं आपकी हाइट को बहुत ही ज्यादा है तो आपका नाम बताइए पहले। इस्माइल महबूब ये नाम। इस्माइल जी, तो आप कब से इधर है? हाँ, जन्म से। जन्म से। तो कितना साल हुआ? मेरे को 51 साल है। आपको देख के लगता नहीं है इतना नहीं, साल हुए। नहीं नहीं, 32 है जन्म तक। 1932। बाप रे, इंडिपेंडेंस से पहले। तो तब से अब तक क्या चेंज हुआ इधर, क्या बदलाव क्या हुआ ये फकीरवाड़ी में? इधर बदलाव क्या है, इधर सभी ये नहीं, एक मस्जिद हुई। मस्जिद हुई ये। अच्छा, पहले जूनी मस्जिद थी वो निकाल के हमने अभी ये बनाया। आप कितने जने हैं आपकी फैमिली में? हम अभी 11-12 जने हैं घर में, एक घर में। अच्छा ठीक है, और आपके बेटे वगैरह वो क्या करते हैं? वो दो हैं, जंगल काम करते हैं, खेती करते हैं। हाँ, और एक उधर नौकरी। अच्छा ठीक है, और आपका भी खेती है इधर? बट इधर अभी वो फ्लड आ गया था, पूरा ला होता फिर वहाँ पे पानी आ गया होगा, वो नीचे आया था ना पानी इधर, तो आपके खेत में भी आया रहेगा? नहीं आया था खेत में, पर इधर नहीं आता वो। अच्छा ठीक है, फिर पर खेत का फसल तो फिर नुकसान हुआ था हमारा। अच्छा, खेत का फसल उसका भरपाई मिला। अच्छा ठीक है। हाँ, आपको अभी इतना साल हुआ है इधर रह के, थोड़ा थोड़ा तो डेवलपमेंट हुआ रहेगा, तो आपको क्या लगता है कि और क्या होना चाहिए उधर डेवलपमेंट? इधर ये बांधकाम होना चाहिए इधर पूरा, अभी इधर नीचे रहे अभी। अच्छा, पूरा होना चाहिए। और इधर हम एक शादी का हॉल बनाया हुआ है, शादी का हॉल इधर ये जगह है ना। हाँ, इधर आगे इधर बनाने वाले, उसके लिए ऐसा डेवलपमेंट होना चाहिए। अच्छा, पानी आता है इधर बराबर से? पानी आता है ना, आता बराबर से। अच्छा ठीक है, थैंक यू। अब इधर देख के थैंक यू बोलिए। थैंक यू। कुछ नहीं है। सही है, ऐसा है। के टाइम पे जो आपके दोस्त रहेंगे इधर, तो वो अभी है कि वो? नहीं, वो आपका नाम क्या है? सादिक। सादिक, सादिक। आप स्कूल जाते हैं? कौन सा स्कूल? गांधी विद्यालय। अच्छा, इधर? हाँ।
माझं नाव महबूब गुलाब होते स्थायिक इथलंच आहे आम्ही फक्त ही इमारत जवळजवळ आता 2-3 वर्ष झालं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी इकडं नमाज पडतात लोक आमच्या फकीरवाडीली कमीत कमी 100-150 लोक आहेत ते 5 वाजेची नमाज होत्या नमाज पठाण परत बाहेर लॉकडाऊनमुळे जरा थोडंफार लोक म्हणजे हे आहे आणि येणारी जाणारी दर्ग्याला पण लोक येतात ते इथं नमाज पडतात पाण्याची सुई आहे बोर वगैरे मारलंय जुनी होती मस्जिद ते पाडून आम्ही नवीन व्यवस्थित केलंय कधी बांधलं ते जवळजवळ बांधून आता 2 वर्ष झाले ते आम्ही आता तिथून म्हणजे फरशा वगैरे आता टप्प्याटप्प्याने कुणी पैसे दिलं चिंचाचे पैसे दिलं की असं देवस्थानचे झाड आहेत म्हणजे जवळजवळ 29 झाड आहेत त्यामध्ये काय म्हणजे ह्याचा सौदा हे करतोय आम्ही निलाव पद्धतीनं आणि जे काही येतील ते दर्ग्याला आणि मसुदीला आम्ही खर्च करतोय पूर्वीपासून आतापर्यंत कमीत कमी 8 लाख रुपये खर्च झाले 5-6 लाखाचं काम बाकी आहे बरं आणि बाहेर लोकवर्गणीतून सुद्धा आम्ही म्हणजे हे करतोय बरं बरं जे काय देतील त्याने काम चालू ओके नांद्रे वसळी बंदरा मानलं जाते आणि ह्या बंदऱ्यापासून बरेच शेतकऱ्यांचा फायदा होतोय बरेच म्हणजे बरेच शेतकऱ्यांचा उन्हाळ्यात तरी इतका फायदा होतोय की प्रत्येकाला पाणी व्यवस्थित मिळते उन्हाळ्यात परत कमीत कमी 2000 एकर शेती असेल त्याच्यावर हा 2000 शेती असेल आणि भरपूर म्हणजे 30 वर्ष होऊन गेले असेल बंदराहून हा 30 वर्ष होऊन गेलं असं बऱ्यापैकी म्हणजे व्यवस्थित बंदर आहे आणि ह्याची डागडोग इकडे अजून काय म्हणजे मोडतोड काय वगैरे अशी शक्यतो काय जादा झालं नाही महापुरामध्ये थोडंफार झालंय ते त्यांनी दुरुस्त करून घेतील पण झालंय पण थोडंफार एवढंच ठीक आहे रेल्वे का ब्रिज आहे रेल्वे का ब्रिज बन रहा है येरला नदी आहे ये ब्रह्मनाव जाते उसका संगम वहां पर है ये येरला और कृष्णा का वहां संगम होता है कृष्णा का ब्रह्मनाव को तुमचं नाव सांगा बीजी साळुंखे ओके एप्रिल पासून ओके सेकंड लाईन रेल्वे आणि अजून किती दिवस लागतील असं वाटतं तुम्हाला पूर्ण व्हायला अजून सामान लागतील त्याचा फायदा म्हणजे भरपूर डबल रेल्वे चालू होणार ना डबल रेल्वे चालू झाली की लोकांना म्हणजे जायला बरं पडणार प्रवासाला वगैरे प्रवास होणार मालवाहतूक वाढणार पुण्यापासून ते बेंगलोर पर्यंत म्हणजे शेंदुरी ते किडसरवाडी आम्ही पूर्ण केलेलं आहे आता बेलवडी ते पुढच्या महिन्यामध्ये देणार ताव्यामध्ये किडसरवाडी ते बेलवडी आणि तिथून पुन्हा 3 महिन्यानं पुढं मिरजेपर्यंत